जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। अध्याय 35, कचदेव यानी कथा, सोमवार व्रत, सामंतिनी आख्यान। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। नामदार सिद्धयोगांच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पती पत्नीला रुद्राध्यायाचे महात्म्य सविस्तर सांगितले, मग पुढे काय झालं ते मला सविस्तर सांगा। श्री गुरुचरित्र ऐकण्यास माझे मन अतुर झाले आहे। नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, त्यानंतर एक पूर्व घटना घडली। ज्या स्त्रीचा मृत पती श्रीगुरूंच्या कृपेने जिवंत झाला, ती प्रतिवता हात जोडून श्रीगुरूंना म्हणाली, स्वामी, आता आमची गती काय, आमचा उद्धार कसा काय होईल, आम्हाला काहीतरी उपदेश करा, मला एखादा मंत्र द्या, त्यामुळे तुमच्या चरणांचे स्मरण निरंतर राहील। वर त्यावर श्रीगुरु म्हणाले, स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही, त्यांनी आपल्या पतीचे मनोभावे सेवा करावी, हेच त्यांचे कर्तव्य आहे आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना। स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये, त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठे संकटी येतात। पूर्वी दैत्य गुरु शुक्राचार्यांना यांचा अनुभव आला होता। त्यावर ती स्त्री हात जोडून म्हणाली, स्त्रियांना मंत्रांचा अधिकार नाही असे का म्हणतात, हे का, असा प्रश्न विचारल्यावर शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते मला सविस्तर सांगा। त्या स्त्रीने अशी विनंती केली असता श्रीगुरु म्हणाले, त्याविषयीची एक कथाच मी तुला सांगतो, ती ऐक। पूर्वी देवदेवत्यांची सतत युद्ध होत असत। दैत्य सैन्य युद्धात पडले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्राने त्यांना पुन्हा जिवंत करीत असत। मग पुन्हा युद्ध सुरू होत असे। देवांचा सेनापती इंद्र आपल्या वज्र प्रहाराने दैत्य सेनेला ठार मारित असे। शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्राने दैत्यांना जिवंत करीत असे। मग दैत्य देवसेनेवर हल्ला करीत असत। असे सतत घडत होते। दैत्यांचा पराभव करणे देवांना कठीण होऊन बसले होते। मग इंद्राने कैलास लोकात जाऊन शुक्राचार्य विषयी तक्रार केली, तू ताबडतोब जा व ज्या शुक्राचार्याला पकडून येथे आण। शंकरांनी अशी आज्ञा करताच नंदी धावतच शुक्राचार्यांकडे गेला। त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करीत बसले होते। नंदीने त्यांना आपल्या तोंडात धरले व श्री शंकरांच्याकडे आणले। शंकरांनी तत्काळ श्रीगुरु शुक्राचार्यांवर उचलून व आपल्या तोंडात टाकून गिणले। हे समजतात भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले। कित्येक दिवस शुक्राचार्य मृतातून बाहेर पडले व निघून गेले, शंकरांच्या ते लक्षातच आले नाही। पूर्वी त्यांचे नाव शुक्र होते। शंकरांच्या पोटात त्यांचा उद्धव झाला म्हणून त्यांना भार्गव असे नाव पडले। शुक्राचार्य दैत्यांकडे गेला व मंत्रांचा प्रयोग करू लागले। इंद्रापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला, आता यावर उपाय काय करायचा, असा विचार करीत तो देवगुरु बृहस्पती यांना भेटला। ते बृहस्पतींना म्हणाले, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करतो, त्यामुळे आम्हाला दैत्यांचा नाश करता येत नाही। त्या शुक्राचार्यासारखे मंत्र सामर्थ्य आपल्याकडे नाही। देवांची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही। असे सतत चालू राहिले तर देवांचा संपूर्ण नाश होईल व अवघ्या त्रैलोक्यावर दैत्यांचे राज्य येईल। तुम्ही सर्व देवांना पूज्य वंदनीय आहात। तुम्ही जर आमच्यावर कृपा केली तर शुक्राचे तुमच्यापुढे काहीच चालणार नाही, तो तुमची बरोबरी करू शकणार नाही। इंद्राने अशी प्रार्थना केली असता देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले, देवेंद्रा, यावर एकच उपाय आहे। शुक्राचा तो संजीवनी मंत्र षटकर्णी केला असता शुक्राचे काही एक सामर्थ्य राहणार नाही। आता आपल्यापैकी एखाद्याला विद्यार्थी असा ब्राह्मण करून शुक्राकडे पाठवावे, तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल। त्यावर इंद्र म्हणाला, तुमचा पुत्र कच आहे, त्यालाच विद्याभ्यासाच्या निमित्ताने शुक्रांकडे पाठवा। तो शुक्राची मनोभावे सेवा करील व मोठ्या युक्तीने त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवेल, असे झाले तर फारच छान होईल। इंद्राची ही योजना बृहस्पतींना एकदम पसंत पडली। त्यांनी कचाला बोलवून सांगितले, तू विद्यार्थी म्हणून शुक्राचार्यांकडे जा, त्यांच्यापुढे देवांची खूप निंदा कर, मी देवांना कंटाळून आपणास शरण आलो आहे, माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करा, असे बोलून त्यांची मनोभावे सेवा कर, त्यांना प्रसन्न करून घे व त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये। कचाने ते मान्य केले। मग तो बृहस्पतींना व इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्यांकडे गेला व हात जोडून नम्रपणे त्यांच्या पुढे उभा राहिला। शुक्राचार्यांनी त्याची नीट विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, मी ब्राह्मण पुत्र आहे, मी आपली कीर्ती ऐकून विद्या ध्यानासाठी आपल्या शरण आलो आहे, माझा कृपया स्वीकार करा, आपली मनोभावे सेवा करीन, माझा विद्यार्थी म्हणून तुम्ही मला स्वीकारावे। यावेळी शुक्राचार्यांनी एकुलती एक लाडकी कन्या देवयानी तेथेच होती। ती आपल्या वडिलांनी म्हणाली, बाबा, हा ब्राह्मण कुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे, याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करा व त्याला विद्या शिकवावी। देवयानी कचाकडे निरखून पाहत होती। तरुण अत्यंत रूपवान असलेला काच दुसराच मदन आहे असे देवयानीला वाटले। हाच आपला पती बाबा असे तिला मनोमन वाटत होते। शुक्राचार्यांनी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारले।
कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहून विद्याध्ययन करू लागला. दैत्यांना मात्र हा कच देवत्यांकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठीच आला आहे. आता याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्यावर मोठे संकट येईल. या विचाराने सगळे दैत्य मोठ्या काळजीत पडले. काही करून संधी मिळताच याला ठार मारायचे असे त्यांनी ठरवले. तशी संधी चालून आली. एके दिवशी कच काही दैत्यांच्या बरोबर समिधा आणण्यासाठी वनात गेला. तेथे दैत्यांनी त्याला ठार मारले व स्वतःच समाधी घेऊन परत आले. कच कुठे दिसेना म्हणून देवयानी अस्वस्थ बेचैन झाली. कच परत आल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असे ती शुक्राचार्यांना म्हणाली. कचाला दैत्यांनी ठार मारले आहे हे शुक्राचार्यांना अंतर्ज्ञानाने ओळखले. त्यांनी देवयानीला हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केले. मग कच आश्रमात परत आला. असेच काही दिवस गेले. एके दिवशी कच वनात गेला. टपून बसलेल्या दैत्यांनी त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले व ते दाही दिशांना फेकून दिले. संध्याकाळ झाली. सूर्यास्त झाला. कच कुठे दिसत नव्हता. त्यामुळे शोकाकुल झालेली देवयानी पित्याला म्हणाली, कच माझा प्राण सखा आहे, काहीही करून त्याला परत आणा, नाहीतर मी विष प्राशन करून प्राणत्याग करीन. आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्रांचा जप करून कचाला जिवंत केले. कच घरी परत आला. त्याला पाहताच देवयानीला आनंद झाला. असेच काहीच दिवस गेले. दैत्य मोठ्या काळजीत पडले. काही केल्या हा कच मारत नाही. याला ठार मारले असता गुरुकन्येवरील प्रेमामुळे याला पुन्हा पुन्हा जिवंत करावता. मग दैत्यांनी एक भयंकर कृत्य केले. त्यांनी कचाला बाहेर नेऊन ठार मारले. शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती म्हणून दैत्यांनी कचाचा हाडांचेही पूर्ण चूर्ण करून ते जाळून त्याचे भस्म तयार केले व ते मद्यात चांगले मिसळून ते शुक्राचार्यांना प्यायला दिले. आता काही झाले तरी कच जिवंत होणार नाही या विचाराने सगळे दैत्य आनंदित झाले. कच दिसेना म्हणून देवयानी रडू लागली. त्याला परत आणा असे पित्याला आग्रह करू लागले. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले, दैत्यांच्याच कारस्थानामुळे कच आता आपल्या पोटात आहे. आता त्याला जिवंत करणे शक्य नाही कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत करणे शक्य नाही. कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केले तर तो आपले पोट फाडून येणार, म्हणजे आपण मरणार. त्यांनी देवयानीला परिस्थितीची जाणीव करून दिली व कच आता जिवंत होणार नाही असे सांगितले. त्यावर देवयानी म्हणाली, तुम्ही मरण पावलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करता, मग त्याला स्वतःच्या मृत्यूची भीती का वाटते? शुक्राचार्य म्हणाले, संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो. तो मी इतरांना सांगितला तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल. अशा परिस्थितीत मी काय करावे? देवयानी म्हणाली, तो मंत्र मला द्या. कचाला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्राने तुम्हाला परत जिवंत करीन. शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. पतीसेवा हा स्त्रियांसाठी मंत्र आहे. त्यांनी मंत्र जाप करू नये. त्यांनी मंत्र जाप केला तर मोठा अनर्थ घडतो. त्या मंत्राचे सामर्थ्य कमी होते. म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही. एकतच देवयानीला राग आला. ती म्हणाली, असे असेल तर तुमचा मंत्र तुमच्याशी घेऊन बसा. मी कच्याशिवाय एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. आता मी प्राणत्याग करते. क्रोधाने बोलून ते एकेकी बेशुद्ध पडले. शुक्राचार्यांनी देवयानीवर अतिमाया ते द्रवले. त्यांनी तिला सावध केले, समजावले व तिला संजीवनी मंत्र सांगितला. शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असता त्यांच्या पोटात असलेल्या कच्याने तो लक्षपूर्वक ऐकला, पूर्ण लक्षात ठेवला. तो शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने मंत्र जपून शुक्राचार्यांना जिवंत केले. कच्याने तो मंत्र 3 वेळा म्हणून लक्षात ठेवला. ज्या कार्यासाठी तो आला होता तेच त्याचे कार्य झाले. मग तो शुक्राचार्यांच्या पाया पडून म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहे, पण येथील दैत्य माझा द्वेष करतात व मला ठार मारतात, म्हणून मी येथे राहणे योग्य नाही. मी आता परत जातो. शुक्राचार्यांनाही मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला. कच जाऊ लागला तेव्हा देवयानी त्याचा हात पकडून म्हणाली, माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. कच म्हणाला, देवयानी, तू गुरुकन्या आहेस, म्हणजे तू माझी बहीण ठरतेस. शिवाय तू संजीवनी मंत्र पित्याकडून घेऊन मला पुनर्जन्म दिला आहेस, म्हणजे एकाचाने तू माझी माता ठरतेस. म्हणून तू हा अयोग्य विचार मनातून काढून टाक. मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. माझा हात सोड, मला जाऊ दे. कच्याचे हे शब्द ऐकताच देवयानी अतोशय संतापली. तूच मोठाच अपेक्षाभंग झाला होता. त्या रागाच्या भरात तिने कच्याला शाप दिला, तुला मिळालेली संजीवनी विद्या ती तत्काळ विसरशील. तू माझी घोर निराशा केलीस, तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल. त्यावर कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. मीही तुला सांगतो, कोणीही ब्राह्मण तुला वळणार नाही. तुझा विवाह ब्राह्मणेतर पुरुषाशी होईल. तुझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्र दिला खरा, पण तो षटकर्णी झाल्यामुळे यापुढे तो निष्फळ ठरेल. असा देवयानीला प्रतिशाप देऊन कच स्वर्गात गेला.
इंद्रा सर सर्व देवांना मोठा आनंद झाला। ही कथा सांगून श्री गुरु त्या स्त्रीला म्हणाले, पतिसेवा हा स्त्रियांसाठी महामंत्र आहे। स्त्रियांना मंत्र देऊ नये, त्यांनी व्रतोपास करावा, त्यांनी पतिसेवा करावी। त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी तुमचे वचन प्रमाण, तुम्ही सांगाल तसे आम्ही करू। जो गुरुच्या आज्ञेनुसार वागत नाही तो नरकात जातो। आता मी कोणते व्रत करू ते मला सांगा। अशी तिने विनंती केली असता भक्तवत्सल श्री गुरूंनी तिला एक व्रत सांगितले। श्री गुरु म्हणाले, तुला जे व्रत मी सांगणार आहे ते व्रत पूर्वी सुतांनी ऋषींना सांगितले होते। ते व्रत म्हणजे सोमवार व्रत। हे शिव उपासनेचे व्रत स्त्री पुरुष तरुण तरुणी सर्वांनी करावे। भगवान शंकरांच्या आराधनाने हे सोमवार व्रत केले असता आपल्या इच्छा पूर्ण होतात। वेदोक्त किंवा पूर्णोक्त मंत्रांनी भगवान शंकरांची यथासांग पूजा करावी, नक्त भोजन उपवास करावा। विधवा स्त्रीने व्रत करावे या विषयी स्कंद पुराणातील एक कथा सांगतो। ही कथा श्रवण केली असता असा देह ते साध्य होईल। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका श्री गुरुंनी त्या ब्राह्मण पतीपत्नीला एक प्राचीन कथा सांगितली, तीच सामंतिनीची कथा मी तुला सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक। एकदा नैमिषारण्यात सर्व ऋषींनी पुराणकार सुरांना विचारले, सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत कोणते? तेव्हा सूत म्हणाले, भगवान सदाशिवाचे सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे। भगवान शिवाची भक्ती स्वर्ग व मोक्ष देणारी आहे। जर प्रदोष आदी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केले तर त्याचे महात्म्य अधिक आहे। जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात तयानिह पर लोकी दुर्लभ असे काहीच नाही। सोमवारी उपवासपूर्वक पवित्र अंतकरणाने भगवान सदाशिवाची पूजा करावी। ब्रह्मचारी, गृहस्थ, कन्या अथवा विधवा अशा कोणीही भगवान शिवाची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। याविषयी एक कथा सांगतो, ती श्रवण केली असता मोक्ष प्राप्ती होते, त्याच्या मनात शिवभक्तीची इच्छा निर्माण होते। ही कथा स्कंद पुराणातली आहे। ती अशी, पुरी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक थोर गुणवान धर्मशील राजा होता। तो महापराक्रमी व न्यायप्रिय होता। तो भगवान विष्णूंचा व शिवांचा परमभक्त होता। त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी झाली। ती मुलगी जन्मास येताच एक विद्वान ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तवले। तो ज्योतिषी म्हणाला, राजा आपली कन्या सामंतिनी नावाने प्रसिद्ध होईल। ही पार्वतीप्रमाणे मंगल, दमयंतीप्रमाणे सुंदर, सरस्वतीप्रमाणे सर्व कला निपुण व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल। ही आपल्या पतीसह 10,000 वर्षे सुख भोगेल। हिला 8 पुत्र होतील। पण याच वेळी दुसऱ्या एका ज्योतिषाने भविष्य सांगितले, हिला 14 वर्षी वैधव्य येईल। हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अत्यंत दुःख झाले। सामंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली। तिला आपल्या मैत्रिणींकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली। तेव्हा दुःखी झालेल्या तिने यज्ञवल्लक्याची पत्नी मैत्रेयी हिला विचारले, सौभाग्य टिकवण्यासाठी कोणते बरे व्रत करावे? तेव्हा मैत्रेयी म्हणाली, तू शिवपार्वतीला शरण जा, त्यामुळे किती संकट आले तरी त्यातून तू मुक्त होशील। महाभयंकर संकट आले तरी शिवपूजा सोडू नकोस, त्याच्या प्रभावाने तू संकटमुक्त होशील। तू सोमवार व्रत सुरू कर, त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन करावे, गौरीहराची शांत चित्ताने पूजा करावी, अभिषेक करावा। असे केल्याने सौभाग्य अखंड राहते। सदाशिवाला नमस्कार केला तरी चारी पुरुषार्थ सिद्धीला पावतात। त्याच्या नामाला जप केला तर सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते। तू हे व्रत कर, तुझे कल्याण होईल। सामंतिनीने मैत्रीच्या आदेशानुसार सोमवारचे व्रत सुरू केले। काही दिवसांनी निषद देशाचा राजा इंद्रसेन याच्या चंद्रागत नावाच्या पुत्राशी सामंतिनीचा मोठ्या ताटात विवाह झाला। विवाहानंतर काही दिवस चंद्रागत सामंतिनीच्या माहेरीच राहिला। एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला, परंतु अकस्मात नाव उलटून चंद्रागत नदीत बुडाला। या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःख सागरात बुडाले। चित्रवर्मा तर दुःखाने वेडाच झाला। सामंतिनीवर तो विजरघातच होता। पतिनिधीनामुळे दुःखकाल झालेल्या सामंतिनीने अग्निप्रवेश करून पत्त्याकडे जाण्याचे ठरवले, परंतु वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून परावृत्त केले। सामंतिनी आता वैधव्य जीवन जगू लागली। मैत्रेयीने सांगितलेले सोमवार व्रत तिने अत्यंत श्रद्धेने निष्ठेने वैधव्यातही चालू ठेवले। अशा प्रकारे केवळ 14 वर्षी दारुण दुःख प्राप्त झालेली सामंतिनी भगवान सदाशिवाचे स्मतत स्मरण करू लागली। इकडे पुत्रशोकाने वेळा झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या शत्रूंनी बडकावले व इंद्रसेनाला पत्नीसह कारागृहात कोंडले। चंद्रगत यमुनेच्या डोहात बुडाला, तो खाली खाली गेला। तेथे त्याला नागकन्या जलक्रीडा करीत असलेल्या दिसल्या। चंद्रगताला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्यांनी त्याला पाताळ लोकात तक्षक नागाकडे नेले। तक्षकाने त्याची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली। तेव्हा चित्रागत म्हणाला, पृथ्वीवर निषद नावाचा प्रसिद्ध देश आहे। त्या देशात पुण्यश्लोक नरला राजा होऊन गेला। त्याचा पुत्र इंद्रसेन, त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे। माझे नाव चंद्रागत,
मी माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस राहिलो होतो. एके दिवशी यमुनेत मी जलक्रीडा करीत असता पाण्यात बुडालो. नाग स्त्रियांनी मला येथे आणले आहे. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे मी धन्य झालो आहे. तक्षक म्हणाला, राजपुत्रा तू घाबरू नकोस, धैर्य कर, मला सांग तू कोणत्या देवाची आराधना करतोस. चंद्रगज म्हणाला, विश्वात्मा उमापती भगवान शिवाची मी सदैव पूजा करतो. चंद्रगजाते हे शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला. तो म्हणाला, राजपुत्रा तुझे कल्याण असो, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इतक्या लहानपणी शिवतत्व जाणतोस याबद्दल मला फार आनंद झाला आहे. आता तू येथेच राहा, येथे मृत्यूची भीती नाही, रोग नाही, कसली पीडा नाही. येथे तू सुखाने राहा व सर्व सुखांचा उपभोग घे. चंद्रगत हात जोडून म्हणाला, नागराज माझा विवाह झाला आहे, माझ्या आई वडिलांना मी एकटाच आहे. माझ्या मृत्यूमुळे ते शोकाकुल झाले असतील, त्यामुळे मी येथे सुखोपभोगात राहणे योग्य नाही, मनुष्य लोकात पोहोचवा. नागराज म्हणाला, राजपुत्रा तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या पुढे प्रकट होईन. असे सांगून त्याने चंद्रगदाला एक दिव्य घोडा दिला, त्याशिवाय अनेक रत्नालंकार व दिव्य वस्त्रे भेट म्हणून दिली. चंद्रगद त्या घोड्यांवर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर दोन नागकुमारीही होते. चंद्रगद यमुनेच्या काठावर आला. त्यावेळी त्यांनी सामंतींनी आपल्याच मैत्रिणीसह तेथे आली होती. चंद्रगदाला पाहून ती गोंधळलीस. ती विचारू लागली, हा कोण बरे असावा, इच्छारूपी राक्षस तर नसेल. तिला तो आपल्या पतीसारखाच वाटला, पण छे पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले, तो कसा बरेवर येईल. पण राहून त्याला पाहताना तिला संकोच न वाटता एक प्रकारची खात्री वाटू लागली. याच वेळी सामंतिनीला पाहून चंद्रगत विचारू लागला, तिला मी पूर्वी कधीतरी पाहिले असावे. मग घोड्यावरून उतरून तो तिच्या जवळ जाऊन विचारपूस करू लागला. तेव्हा सामंतिनीची सखी म्हणाली, हिचे नाव सामंतिनी, ही निषाधिपती इंद्रसेनाची सून, चंद्रगदाची पत्नी व महाराज चित्रवर्म्याची मुलगी आहे. दुर्दैवाने हिचा पती या नदीत बुडाला. वैधव्य दुःखाने ही फार खचली आहे. याला 3 वर्ष झाली. आज सोमवार आहे म्हणून येथे स्नान करण्यासाठी आले आहे. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहे. असे असताना सुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने शिव पार्वतीची पूजा करते. मग सामंतिनीने चंद्रगदाला विचारले, आपण माझी माहिती विचारलीत, पण आपण कोण ते मला काही कळत नाही. आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात की कोणी मायावी सिद्ध साधू किन्नर आहात. आपण मला आप्तजनासारखे वाटतात, आपण कोण आहात, असे तिने विचारले व पतीच्या आठवणीने ती शोकाकुल झाली. चंद्रगदालाही अतिशय दुःख झाले. आपल्या दुःखावर आवर घालून तो म्हणाला, मी तुझ्या पतीला पाहिले आहे, माझे नाव सिद्ध असे आहे. तुझ्या व्रताच्या प्रभावाने तुझा पती नक्की परत येईल, तो माझा मित्र आहे, 3 दिवसांनी तो तुला भेटेल, तू चिंता व दुःख करू नकोस. चंद्रगदाच्या या बोलण्याने सामंतिनी अधिकच शोक करू लागली. तिला मनोमन वाटत होते हाच आपला पती असावा, पण तिने पुन्हा विचार केला, छे हे शक्य नाही, पाण्यात बुडालेला आपला पती परत कसा येणार, खोटी आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही. पण मैत्री याने सांगितल्याप्रमाणे ती सोमवार व्रत तर करतच होय, भगवान शंकर प्रसन्न झाले तर काही अद्भुत होऊ शकते, असा ती विचार करीत होती. त्याचवेळी चंद्रागत घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला. नदीत बुडालेल्या चंद्रागत घोड्यावर बसून परत आला आहे व त्याला तक्षकाचे सामर्थ्य लाभले आहे हे समजतात भयभीत झालेल्या शत्रूने चंद्रागताला त्याचे राज्य सन्मानपूर्वक परत दिले. त्याच्या मातापित्यांची सुटका केली. आपला पुत्र परत आला आहे हे समजतात इंद्रसेनेच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले. सर्व नागरिक मंत्री पुरोहित चंद्रगदाला सामोरे गेले. इंद्रसेनाने चंद्रगदाला पोटाशी धरले. चंद्रगदाने मातापित्यांना व इतर सर्वांना वंदन केले. मग त्याने राजसभेत बसून आपली पहिल्यापासूनची सर्व हकीकत सविस्तर सांगितली. ते ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला. आपल्या सुनेने सौभाग्यप्राप्तीसाठी सोमवार व्रत करून भगवान शंकरांची आराधना केली त्याचेच हे फळ आहे, याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली. त्याने लगेच ही शुभवार्ता आपल्या दूताकरवी चित्रवर्माच्या कळवली. ही अमृतवार्ता ऐकून राजा चित्रवर्मा आनंदाने अगदी वेडा झाला. त्याने सामंतिनीला वैधव्य चिन्हे टाकवायस लावली. मग त्याने आपल्या राज्यात मोठा आनंदोत्सव केला. प्रत्येकजण सामंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला. मग चित्रवर्म्याने इंद्रसेनाकडे आपला दूत पाठवून त्याला पुत्रासह वराळ घेऊन आपल्या नगरास येण्याची विनंती केली. इंद्रसेन आपल्या वराळासह चित्रवर्म्याकडे गेला. मग सामंतिनी व चंद्रगंधा यांचा पुन्हा विवाह झाला. चंद्रगदाने तक्षकाकडून आणलेले मानव दुर्लभ अलंकार सामंतिनीला दिले. कल्पवृक्षांच्या पुष्पमालांची सामंतिनी अधिकच सुंदर दिसू लागली. त्यावेळी तिच्या आनंदाला काही सीमाच राहिले नाही. मग शुभ मुहूर्तावर इंद्रसेन चंद्रगद व सामंतिनी आपली नगरात परत आले.
त्याने चंद्रगदाला राजसिंहासनावर बसवले व राज्याभिषेक केला. त्याने सामंतिनीसह 10,000 वर्षे सुखसुखांचा उपभोग घेत राज्य केले. त्याला 8 पुत्र व 1 कन्या झाली. सामंतिनी भगवान महेश्वराची आराधना करीत आपल्या पतीसह सुखाने राहू लागली. तिने सोमवारच्या प्रभावाने आपले गेलेले सौभाग्य परत मिळवले. श्री गुरु ही कथा सांगून त्या पतीपत्नीला म्हणाले, सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे, तुम्ही हेच व्रत करा. श्री गुरूंची आज्ञाप्रमाण मानून त्या पतीपत्नींनी सोमवार व्रत केले. पुढे त्यांना 5 पुत्र झाले. ती दोघे दरवर्षी संगमस्थानी श्री गुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागली. सरस्वती गंगाधर म्हणतात, त्रैमूर्ती नरसिंह सरस्वती माझे वंश परंपरागत स्वामी आहेत, म्हणून लोक हो तुम्ही सुद्धा निसंदेह श्री गुरु चरणांची सेवा करा. श्री गुरु आपल्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होतात हे त्रिवार सत्य आहे. साखरेच्या गोळीला दुसरी कोणती उपमा द्यायची? हातावरील कंकण पहाव्यास आरसा कशाला? लोक हो तुम्ही गुरु श्री गुरूंची सेवा करा, तुमच्या सर्व कामना त्वरित पूर्ण होतील. श्री गुरु चरित्र प्रत्यक्ष कामधेनू आहे. त्यांचे श्रवण पठण केले असता सर्व काही साध्य होते आणि अंतिम मोक्षही प्राप्त होतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कचदेव यांनी कथा सोमवार व्रत सामंतिनी आख्यान नावाचा अध्याय 35 समाप्त. श्री गुरु दत्तात्रय प्रणमस्तु. जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ, श्री गुरुदेव दत्त. हा होता आपला आजचा अध्याय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अध्यायासोबत. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. आमच्या चॅनलद्वारे तुमच्यासाठी आम्ही 2 ॲप तयार केलेले आहेत. पहिल्या ॲपचं नाव आहे नामस्मरणिका, ज्या ॲपमध्ये तुम्हाला वेगवेगळे मंत्र दिसतील, जसे की जय जय रघुवीर समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री शिवाय, नमस्तुभे. आणि ते सर्व मंत्रच्या मंत्र तुम्हाला 108 वेळा वाचताही येतील. आणि तुम्हाला जर मंत्र फक्त श्रवण करायचे आहे तर हे मंत्र तुम्ही सर्वेच्या सर्वे असे 14 प्रकारचे मंत्र आम्ही त्याच्यात दिलेले आहे, जे 14 प्रकारचे मंत्र तुम्ही स्वतः श्रवण देखील करू शकता आणि नामस्मरण देखील करू शकता. इथे ते मंत्र आम्ही ऑडिओ व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. तुम्हाला फक्त त्या ऑडिओवर क्लिक करायचं आहे आणि ते नामस्मरण तुम्ही स्वतः श्रवण करू शकता त्या मंत्राचं. आणि दुसरा ॲप आम्ही तयार केलेला आहे, जे आहे भगवद्गीतेचं. याच्यामध्ये तुम्हाला भगवद्गीतेचे 18 अध्याय भेटतील. त्या भगवद्गीतेतील सर्व 18 अध्यायांचे तुम्हाला संस्कृतातील अर्थ, त्या भगवद्गीतेतील मराठीतील अर्थ, 18 अध्यायांचा मराठीचा अर्थ. आणि जर तुम्हाला ती भगवद्गीता फक्त ऐकायची आहे, फक्त श्रवण करायची आहे, तर त्याच्यासाठी ते भगवद्गीतांचा ऑडिओ व्हिडिओ देखील आम्ही त्या ॲपमध्ये दिलेला आहे. तर अशी 2 ॲप, एक म्हणजे नामस्मरणिका आणि एक म्हणजे भगवद्गीता ऑडिओ मराठी सार, हे दोघे ॲप आम्ही प्लेस्टोअरवर अपलोड केलेले आहे. जर ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जावं. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोघी ॲपची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ॲपलाही तुमचा प्रतिसाद असू द्या आणि ॲप आवडल्यास नक्कीच ॲपला रेटिंग द्यायला विसरू नका. आणि ॲप कसं वाटलं हे आम्हाला प्लेस्टोअरच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत